दिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करणं हा विदर्भातील जनतेचा अपमान करण्यासारखा आहे असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात म्हटलंय. राज्यात अनेक प्रश्नांना न्याय देण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलंय. यावेळी त्यांनी फडणवीसांवर टीका केली. मुंबईच्या आझाद मैदानावर शिवसेना आणि रामलीला मंडळातील वाद संपुष्टात आलाय. आझाद मैदानावर रामलीला होणार की दसरा मेळावा हा वाद सुरू होता. आता शिवसेनेकडून रामलीला मंडळाला दुसरी जागा देण्यात आली आहे. त्यामुळे आझाद मैदानावर शिवसेनेचा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्याची शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर मुंबई ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर दुतर्फा बॅनरबाजी करत दोन्ही गटांनी एकमेकांना टोले लगावले. मुंबई गोवा महामार्ग बनू शकला नाही यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. रस्त्याचं काम रखडण्यासाठी आपण जबाबदार आहोत असं गडकरींनी सांगितलंय. नागपुरात आयोजित एका मुलाखतीत अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांना अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मुंबई गोवा महामार्ग बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांसाठी हा ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे यावेळेत अप आणि डाऊन एक्सप्रेस गाड्या अप जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगर विभागात 26 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. इंटरलॉकिंगच्या या कामाचा लोकल वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकलच्या तब्बल 2700 फेऱ्या रद्द होणार आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे